आदेश त्यावेळेला तुम्ही दिला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील काही मुद्दे पाहूयात. भास्कर जाधव, मी सभेला नक्की येणार आहे. प्रचाराच्या सभेला नाही आलो तरी विजयाच्या सभेला नक्की येणार आहे. चिपळूण हे माझं आजोळ आहे. रिश्ता निभानेवाला चाहिए, दिकानेवाला नाही चाहिए. संकटाच्या छताडावर चालून जातो. संकटाच्या वेळी खरं कोण खोटं कोण कळतं. सर्वोच्च न्यायालयात आपण गेलोय, न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. पण आपण जनतेच्या न्यायालयात गेलेलो आहोत. माझे हात रिकामे आहेत तरी सुद्धा एकही माणूस भाड्याने आणलेला नाही. ही गर्दी ही शिवसेनेची ताकद आहे. मी घराणेशाहीवाला बाळासाहेबांचे विचार पकडून ठेवणार आहे. 2014 साली मीच पक्षप्रमुख होतो. मग त्यावेळी पाठिंबा कोणाचा घेतला होता? घराणेशाहीवर बोलणारा माणूस हा घरंदाज असला पाहिजे. चोराला लाज असते, या चोरांना लाज असते. प्रफुल्ल पटेलची संपत्ती जप्त केली आणि त्या प्रॉपर्टीत ईडीने स्वतःचं ऑफिस टाकलं. आमची सत्ता येणार, उद्या दिवस बदलणार आहेत. महाराजांची तुलना करणारी लोक निर्बुद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची किंमत 5,000 लावता, मग मोदींची किंमत किती लावली पाहिजे? माणसांनी धर्म घडवला आणि तुम्ही धर्माने माणसं बिघडवता. आमचे हिंदुत्व चूल पेटवणारं असं मुस्लिम लोकांनी सांगितलंय. मोदींना अचानक महाराष्ट्राच्या प्रेमाचं भरत यायला लागलंय. मोदी कोकणात आले, सुट्टीचा दिवस नाही द्यायचे सोडाच, पण पाणबुडी प्रकल्प गुजरातला पळवून घेऊन गेले. निवडणूक आल्यानंतर सबका साथ आणि निवडणूक आल्यानंतर दोस्तों का विकास, तुम्ही बसा बोंबलत. पीएम केअर फंडाचा हिशोब द्या, मग राजन साळवी यांच्या घरी जा. उद्याचे तुमचे दिवस वाईट आहेत. आता जनता ऐकणार नाही. बुरे दिन आपके आने वाले हैं. अब की बार भाजपा तडीपा लबाड लांडकर धूम करता है. मैं जेव्हा जाहीर सभेला येईन, भास्कर मी सभेला येणार, नक्की येणार. पण तुम्ही सांगितले त्याच्यामुळे प्रचाराच्या सभेला नाही आलो तरी विजयाच्या सभेला येणार. मला नेहमी नाती अशी काही सांगत बसण्याची आवश्यकता लागलेली नाही. म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की चिपळूण माझा आजोळ, माचं माहेरघर, तसं शिवसेना प्रमुखांची आई ही अमरावतीतील परतवाड्याची. पण मी असं कधी म्हटलेलं नाही की भाई और बहनो, मेरा और चिपळूण का बहुत पुराना रिश्ता आहे. अरे रिश्ता निभाने वाला चाहिए ना, दिखाने वाला नहीं चाहिए. रिश्ता है तो निभाओ. हे नुसते रिश्ते हे असतात, पण संकटात ते सोबत येतात ना, ते फरिश्ते असतात. आणि तुम्ही सगळे माझे फरिश्ते आहात. एवढं संकट तर मी मानतच नाही खरी, कारण प्रत्येक संकट एक संधी घेऊन येत असतं. जे माझ्या आजोबांनी शिकवलंय की संकटाच्या छाताडावरती चालून जा, तसं संकट आलं की त्याच्या छाताडावरती चालून जातो मी. आणि एक गोष्ट बरी झाली की अशा ज्या काही वेळेला संकटासारख्या गोष्टी येतात तेव्हा आपल्या आजूबाजूंचे जे लोक असतात त्यांचे बुरके फाटतात. खरं कोण आणि खोटं कोण कळतं. सगळं काही देऊन सुद्धा ज्यांची लाळ गळत असते ते मुखवटे गळल्यावरती कळतं. आणि असे सगळे लाल घोटे हे आज भाजपसोबत गेलेत. इकडे तर चिपळूणमध्ये धरणं फोडणारे खेकडे सगळे एकत्र गेलेत. बरोबर ना? आता खेकडा म्हटला की खेकडा तो तिरकाच चालणार, पण खेकड्याचं काय करायचं तुम्हाला कल्पना आहे? काय करायचं? अरे सोमवार आहे ना आज, आजचे दिवस तरी सोडा खेकड्याला. आणि अमावस्या पौर्णिमा कधी आहे बघा, म्हणजे निदान भरलेला तरी असेल. हे जे काय मी तुम्हाला सगळ्यांना भेटतोय त्यामागे राजकारण आहे का? हो आहेच. कारण ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचा जो एक कारभार चाललेला आहे, मी सर्वोच्च न्यायालयात आपण गेलेलो आहोतच, आशा आहे वेळेमध्ये निकाल लागेल, न्याय मिळेल ही अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाकडनं नाही ठेवली तर आणखीन कोणाकडनं ठेवायची? पण सर्वोच्च न्यायालयाच्या बरोबरीने आपल्या देशामध्ये जे सगळ्यात मोठं न्यायालय ते तुम्ही आहात, जनतेचं न्यायालय. जनतेचं न्यायालय, त्या जनतेच्या न्यायालयात एक गेल्या काही दिवसांपूर्वी जनता न्यायालय, मला नाही वाटत की असा प्रयत्न किंवा असा अशी काही गोष्ट यापूर्वी कोणत्याही राजकीय पक्षाने केली असेल.
कारण लोकांना दाखवलं तोंड राहिलं पाहिजे ना. आम्ही काही पाप नाही केलं म्हणून आम्ही लोकांसोबत जाऊ शकतो, लोकांमध्ये मिसळू शकतो. आणि आज सुद्धा बघा, इकडे कुटुंब संवाद म्हटल्यानंतर मी काय देणार आहे का तुम्हाला? काहीच नाही देणार आहे. माझ्या हातात ठेवलंय काय? माझ्या हात रिकामे आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझ्या हात रिकामे आहेत. मी काही तुम्हाला देऊ शकत नाही, तरी सुद्धा एक सुद्धा माणूस इकडे मी भाड्याने आणलेला नाही. माझ्याकडे एक सुद्धा माणूस भाडकाऊ नाही. पण जेव्हा सत्ताधारी येतात हल्लीचे, सरकार आपल्या दारी करत काहीच नाही, तिथे सुद्धा झालेल्या योजनांचा पुन्हा एक पाढाव असतात. आणि काही जणांचं दिलेली प्रमाणपत्र पुन्हा देतात. मग दुसऱ्या दिवशी बातम्या येतात की यांच्या कार्यक्रमाला अर्ध्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या होत्या. इथे एक सुद्धा खुर्ची रिकामी तर नाहीच, पण इकडे रस्त्यावरती पण जागा उभं राहिलं नाही, इकडे सुद्धा उभं राहिलं जागा नाही. ही शिवसेनेची ताकद आहे. जे भारतीय जनता पक्षाला वाटत होतं, आता मी भारतीय जनता पक्ष जरा सभ्यपणाने बोललो, पण बाळासाहेबांचे विचार सोडलेत असे जे म्हणतात त्यांना ते सोडले नाहीत हे कळण्यासाठी मी कमळाबाई म्हणतो. कारण कमळाबाई शब्द माझा आहे का? कोणी दिला कमळाबाई नाव? बाळासाहेबांनी दिला. आणि परत मी तर घराणेशाहीवाला आहे. एक तर घराणेशाहीवाला आणि बाळासाहेबांचे विचार पकडून ठेवणार, म्हणून कमळाबाईला असं वाटलं की शिवसेना ही संपेल. 2014 सालीच ते आपल्याला संपवायला निघाले होते. मग मी त्यांना प्रश्न जेव्हा विचारतो, अजूनही कोणाचं धड उत्तर येतच नाही. आज जे आपले पंतप्रधान घराणेशाहीच्या विरुद्ध टाहो फोडतायत, 2014 साली मीच पक्षप्रमुख होतो. जे आत्ताचे बोलतायत की यांच्याकडे पक्षप्रमुख पदच नाही, मग तुम्ही पाठिंबा कोणाचा घेतला होतात? तेव्हा जे राष्ट्रपती होते प्रणव मुखर्जी, त्यांच्याकडे मला नेलं होतं. म्हणजे आम्ही सगळ्यांसोबत गेलो होतो आणि पत्र ज्या पत्रावरती सही केली होती, आम्ही आमच्या युतीचे नेते म्हणून श्रीयुत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचे दावेदार किंवा उमेदवार म्हणून घोषित करत आहोत, कृपया आपण मंजुरी द्यावी, त्या पत्रावरती माझी सही का घेतली होती? 2019 ला पण मग तुमचा अर्ज भरायला मला का बोलवलं होतं? अमित शहाने मला का बोलवलं होतं? 19 साली त्याच्या आधी 18 साली जी आपली युती जवळपास तुटल्यात जमा होती, ती पुन्हा करण्यासाठी मातोश्रीवरती तुम्ही का आला होतात? मिंड्याकडे का गेला नव्हता तो जर आत्ता पक्षप्रमुख म्हणते तर? मिंड्याने जर तुम्हाला सांगितलं असतं की आपण भाजपा बरोबर जायचंय तर तुम्ही गेला असतात? मग कशाला तुम्ही माझा पाठिंबा घेतलात? म्हणजे तोपर्यंत तुम्हाला माहिती होतं की हा पक्षप्रमुख आहे. पण मोदीजी, आत्ता तुम्ही घराणेशाहीबद्दल जो टाहो फोडताय, एक तर पहिलं माझं म्हणणं आहे की घराणेशाहीबद्दल बोलणारा माणूस हा घरंदाज असायला पाहिजे. त्याचं स्वतःचं घर, दार, कुटुंब हे व्यवस्थित सांभाळून जर तो घराणेशाहीबद्दल बोलला तर मी समजू शकतो. पण स्वतःचा काही पत्ता नाही, तुम्ही आमच्या घराणेशाहीवरती बोलताय. पण 2014 ला माझा पाठिंबा घेताना तुम्हाला माहिती नव्हतं की हा शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे. ह्याचा पाठिंबा घेणं म्हणजे घराणेशाहीचा पाठिंबा घेणं आहे. 19 ला माहिती नव्हतं. मग हे जे काय त्यांचं सगळं ढोंग आहे आणि हरामखोरपणा आहे, होय हरामखोरपणा मी म्हणतोय. जरा ते जय श्रीराम म्हणतात ना, मी त्यांना हरामखोरपणा म्हणतोय. मग तुमचं जे भांडं आम्ही फोडलं जनतेच्या न्यायालयात की काय काय केलं होतं, शिवसेनेची म्हणे घटनाच नाही, शिवसेनेमध्ये अंतर्गत अशी निवडणूक झालीच नाही, हा उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झालाच नाही, ते सगळं आपल्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, कागदपत्र आहेत, ती सगळी आपण जनतेच्या न्यायालयात सादर केली. तुम्ही पाहिलीत ना, बघितलेत. मग काय तुमचा निकाल, काय निर्णय, कोणाची आहे शिवसेना? हो, पण त्याने बाळासाहेबांना चोरायचा प्रयत्न करतायत, मग काय करणार? म्हणजे मी काल जे बोललो ना, नाही कोमामध्ये जाऊ द्या, पण म्हणून मी बोललो की यांचा कारभार कसा आहे की चोराला तरी लाज असते, म्हणून आपण आपल्याकडे ती म्हण आहे ना, चोरीचा मामला हळूहळू बोंबला, ही म्हण आहे. म्हणजे चोराला तरी काहीतरी लाज असते, पण या चोराला लाजच नाही, चोरीचा मामला आणि जोर जोरात बोंबला. आता होळी येतेच आहे ना, करून घ्या एकदा बो खायचे. मगाशी मी म्हणजे कुठला आधीचा मतदारसंघ, राजापूर, नंतर रत्नागिरी. मला रत्नागिरीत येताना भास्करराव, तुम्ही ती झेंड्याची गोष्ट इकडे सांगितलं का? नाही. भास्करावांनी तिकडे शिवसेनेचा झेंडा आणि भाजपच्या झेंड्याची जे काय बघितलं ते सांगितलं. मी त्यांना दुसरं आणखीन सांगितलं, तिकडे होर्डिंग लागलेली आहेत. एक भाजपचा कार्यकर्ता, मला वाटतं माजी आमदार तिथला रत्नागिरीचा,
त्यांचा फोटो आहे असा काय आनंद संकल्प पूर्तीचा आणि आरंभ रामराज्याचा. लक्षात आलं काय काय संकल्प कसला? संकल्प पूर्तीचा आनंद म्हणजे काय? अयोध्येत राम मंदिर बांधलं. आणि आरंभ रामराज्याचा म्हणजे काय? त्यांच्या लेखी रामराज्य कोणतं? परवा त्यांच्या आमदारांनी जे पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला हे यांचं रामराज्य. म्हणून म्हणतोय यांना मी हरामखोर आहेत, म्हणून मी यांना हरामखोर म्हणतोय. हे सगळे राम मंदिर बांधलं पण राज्या त्यांनी आयारामांचं मंदिर बांधलेले आहेत. आयारामांची मंदिर म्हणजे किती तुम्ही भ्रष्टाचार करा, मोठा गुंड असला तर त्याला जास्त उंच मोठं पद. तुम्ही राजन साळवीच्या घरी एसीबी पाठवली, वायकरांच्याकडे ईडी पाठवली, पेंडणेकरांच्या घरी पाठवली, सूरजच्या पाठवली, पण प्रफुल्ल पटेलची जी प्रॉपर्टी ईडीने जप्त करून, म्हणजे बघा काय ह्या कारभाराचं गणित तुम्हाला तरी सुटते का? बघा प्रफुल्ल पटेलची संपत्ती जप्त केली तुम्हाला माहिती आहे ना ऐकून? हा त्या जागेत म्हणजे देशद्रोहाबरोबर व्यवहार केला म्हणून तो गुन्हेगार, आणि तो गुन्हेगार म्हणून त्याची मालमत्ता जप्त केली, आणि मालमत्ता जप्त करून ज्यांनी जप्त केली त्या ईडीनी देशद्रोह्यांच्या त्या प्रॉपर्टीमध्ये स्वतःच ऑफिस टाकलं. मग ईडी देशद्रोही नाही? ईडी नाही देशद्रोही. मग तुम्ही घ्याल तर चालतं, म्हणजे तुमचं तुम्ही गोमूत्र शिंपडलं किंवा काय ईडीचं काय शिंपडलं तर ते पवित्र झालं, आणि दुसरं कोणी केलं तर तो वरती जे काय केस चालू आहे त्याच्या पत्नीवरती गुन्हा दाखल केलाय, मुलावरती गुन्हा दाखल केलेला आहे, त्यांना जामीन नामंजूर झालाय. मग ही सगळी जी लोक आहेत देशद्रोहांनी, देशद्रोहांच्या बरोबर तर नाही ना काही कारभार केलेला? बर तर बर त्यांची ती जी काय त्यांनी लिस्ट दाखवली, ते एसीबी वाले आले आणि काय लावले तुमचं, हा घराला किती, दरवाजाला किती कड्या, या कड्याची किंमत किती, मग या दरवाजाची किंमत किती, सोफ्याची किंमत, टॉयलेट मध्ये गेले होते की नाही, न्यायचं होतं त्यांना, आणि दार बंद करून विचारायचं होतं की कमोडची पण किंमत काढ. कमोडची किंमत, कमोडची किंमत अशी नाही, आमची सत्ता येईल तेव्हा तुम्हाला कमोडची किंमत कळेल काय असते ती. आता नाही कळणार तुम्हाला कमोडची किंमत, आमची सत्ता येणार हे इकडे उगाच नाही जमलेले. माझ्याकडे काही नसताना ही लोक जमतायत, याचा अर्थ उद्या दिवस बदलणार आहेत, आणि उद्या आमचं सरकार आल्यानंतर जे तुम्ही सगळ्याची किंमत करताय ना, तुम्हाला दाखवतो उद्या कमोडची किंमत काय. पण संताप 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 हा सुद्धा खूप सौम्य शब्द झाला. बाळासाहेबांची खुर्ची त्यांनी ठेवले एक जपून, त्या खुर्चीची किंमत त्यांनी लावले 10,000 रुपये. बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत 10,000? अहो मोदीजी त्या खुर्चीत बसलेल्या माणसाने तुम्हाला वाचवलं नसतं तर तुम्हाला पंतप्रधान पदाची जी खुर्ची मिळाली नसती त्या खुर्चीची किंमत तुमच्या लेखी 10,000 आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे अशी मूर्ती, आता महाराजांची किंमत, एक कोणतं बिंडोक म्हटलं ना, निर्बुद्ध माणूस, पुन्हा सांगतो निर्बुद्ध माणूस ज्यांनी मोदींची तुलना शिवाजी महाराजांबरोबर केली अशी बिंडोक माणसं आहेत. आणि मला काही त्याच्यात लाज वाटत नाही, ही निर्बुद्धच माणसं आहेत. जे कोणी आमच्या महाराजांबरोबर कोणाचीही तुलना करतील ती तुलना करणारी माणसं निर्बुद्ध आहेत, कोणी असले तरी बिंडोक आहेत, अक्कल शून्य आहेत. ही निर्बुद्ध माणसं आहेत म्हणजे त्यांचे अंधभक्त आहेत. उगाच काहीतरी धर्माच्या नावाने मारामाऱ्या करायच्या. आम्ही पण हिंदुत्ववादी आहोत ना, का आम्ही हिंदू धर्म सोडलेला नाही? पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची किंमत तुम्ही 5,000 रुपये लावता, मग मोदींची किंमत तुम्ही त्यांच्यावर तुलना केली होती किती लावली पाहिजे? मग हे सगळे जे प्रश्न आहेत, म्हणजे असा काय मोठा गुन्हा त्यांनी केलेला आहे? वायकरच्या मागे ईडी, ह्याच्या मागे ईडी, त्याच्या मागे ईडी. मी तर सांगतो ही नामर्दाची लक्षणं आहेत, नामर्दाची लक्षणं आहेत ही. अशी एवढी सगळी जनता तुमच्याकडे येत नाही. गेली 10 वर्ष तुम्ही जर का एवढी सगळी सुवर्ण संधी, प्रत्येकाकडे संधी मिळत असते पण संधीचं सोनं करायचं का संधीचं, संधीची माती करायची हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. तुम्ही संधीची माती केलीत, बरं माती तरी चांगली असायला पाहिजे ना. मातीतनं सुद्धा झाडं येतात पण यांच्या मातीमधनं काहीच येत नाही. कधी विचार आलेला नाहीत, कधी नेते आलेले नाहीत, कधी आदर्श आलेले नाहीत, अशी ही सगळी भिकार माती आहे. आजपर्यंत भारतीय जनता पक्षाने काय दिलं? काही नाही दिलेलं. म्हणून मी जिथे जिथे जातोय, मी आता मला दिसतायत म्हणजे वाटेत सुद्धा काही स्वागताला असतील, इकडे सुद्धा काही आले असतील, मुस्लिम समाजाची लोक येत आहेत, महिला येत आहेत, पुरुष येत आहेत,
आणि मी त्यांना विचारतो की काय हो तुम्हाला माहिती नाही मी कोण आहे, मी हिंदू हृदय सम्राटांचा पुत्र आहे आणि मी सुद्धा हिंदू आहे, हिंदुत्ववादी आहे. आणि ते सांगतात काही शुद्ध मराठीत बोलतात. मला तर परवा एका ठिकाणी मराठीमध्ये कुराणाची प्रत दिली, मराठीमध्ये कुराणाची प्रत. पण ते मुसलमान सांगतात की साहेब तुमच्याबद्दल आमचा गैरसमज करून दिला होता, तुमचं हिंदुत्व वेगळं आहे आणि भाजपाचं हिंदुत्व वेगळं आहे. म्हटलं काय हिंदुत्व आहे, त्याले तुमचं हिंदुत्व आहे ते घरातली चूल पेटवणार आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणार आहे. म्हणून मी भारतीय जनता पक्षाला सांगतोय की तुम्ही आम्हाला धर्म वगैरे शिकवायला जाऊ नका, हिंदुत्व शिकवायला जाऊ नका, कारण माणसाने धर्म घडवलेला आहे, तुम्ही धर्माने माणूस बिघडवू नका. माणसाने धर्म घडवलाय आणि तुम्ही धर्माने माणूस बिघडवताय. गाडगे बाबा कोण होते, काय हिंदू नव्हते, पण गाडगे बाबाने जो एक धर्म शिकवला, जो तहानलेला असेल त्याला पाणी देणं, जो भुकेला असेल त्याला अन्न देणं आणि ज्याला घर नाही त्याला घर देणं, ज्याच्याकडे वस्त्र नाही त्याला वस्त्र देणं, ही दशसूत्री मी मुख्यमंत्री असताना मंत्रालयाच्या दारात लावली होती. यांनी सरकार पाडलं आणि ते पण काढलेलं, मग टीका झाली, मग टीका झाल्यानंतर परत लावली असं म्हणतात, मी नाही बघितलं ते. आहोत ना आम्ही हिंदू आहोत, पण आमचं हिंदुत्व म्हणजे जो दुसऱ्या धर्माचा दिसेल त्याला ठोक असं नाहीये. मी गेल्या सभांमध्ये सातत्याने सांगतो आणि चॅनलच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा पाहिलं असाल, म्हणून मी पुन्हा पुन्हा ते काही सांगत नाही बसत. पण निवडणूक आल्यानंतर यांना सगळ्यांचं जे प्रेमाचं भरतं येतं, निर्मला सीतारामन भाई ज्या बोलल्या की आता या देशामध्ये चारच जाती आम्ही मानतो, तरुण, गरीब, शेतकरी आणि महिला. मग सांगा ना 10 वर्षात त्या शेतकऱ्यांसाठी काय केलं तुम्ही? शेतकरी आंदोलनाला बसले होते, कडाक्याच्या थंडीमध्ये काही शेकडो शेतकरी मृत्यू पावले, तुम्ही गेला होता तिकडे, पंतप्रधान गेले होते. महिला म्हटल्यानंतर मणिपूरमध्ये ज्या महिलांची विटंबना झाली, अशा कित्येक गोष्टी घडल्या असतील पण अजून आपल्यापर्यंत पोहोचल्याच नाही आणि अशा गोष्टी होऊच नाहीत, तिथे पंतप्रधान गेले होते. आता जे पंतप्रधान वारंवार येत आहेत, आता पुन्हा एकदा म्हणजे मी काळाराम मंदिरात गेलो, त्याच्या आधी हे काळाराम मंदिरात गेले, सिंधुदुर्गामध्ये हे पण जाऊन आले, पण मी सिंधुदुर्गात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात जाऊन तिथे माथा टेकून त्यांचे आशीर्वाद घेऊन आलो. मोदीजी तुमचा कार्यक्रम ज्यांनी ठरवला तो फक्त शिवाजी महाराजांचं मंदिर विसरला आणि तुम्हाला उगाच तो तिकडे समुद्र किनाऱ्यावरती एक हेलपाटा मारून आणला. मग का गेलं होतं सिंधुदुर्गात? जगातले एकमेव आमच्या छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमचं दैवत आहे, त्यांचं तिकडे मंदिर असताना नौदल दिन तुम्ही तिकडे साजरा केला, अभिमान आहे. हे नौदलाची ताकद ही एका व्यक्तीची नाही, ती माझ्या भारत मातेची आहे. तिकडे असंख्य जवान माझ्या भारत मातेसाठी म्हणजे आपल्यासाठी छातीचा कोट करून उभे असतात, म्हणून आम्ही हे सगळे सोहळे करू शकतो. ही ताकद त्यांची आहे, पण ती करत तुम्ही एका बाजूला केली, एका बाजूला उभारायचं म्हणून एक महाराजांचा पुतळा उभारला, झालं तुमचं काम. का नाही गेला सिंधुदुर्गात, का नाही गेला त्या मंदिरामध्ये, का नाही तिकडे माथा टेकलात? मग जर मी असं म्हटलं की तुमचं हे शिवप्रेम हे बेगडी आहे, मग ते सांगतील आता 19 तारखेला मी शिवनेरीवरती जातोय. पण शिवनेरीवरती जाताय म्हणजे तुम्हाला अचानक माझ्या महाराष्ट्राचं प्रेमाचं भरते यायला लागलंय, म्हणून माझा महाराष्ट्र फसणार नाहीये, अजिबात नाही फसणार. कारण सिंधुदुर्गात आल्यानंतर मला तरी असं वाटलं होतं की कोकणासाठी, जसं आता विनायक राऊत तुम्ही सांगितलं आणि लोकांना माहितीये की महाविकास आघाडीचं सरकार असताना काय काय केलं होतं आणि करू शकत होतो, पण ह्यांनी गद्दारीने सरकार पाडलं. तर माझी अशी अपेक्षा होती की मोदीजी कोकणात येत आहेत तर कोकणासाठी भरघोस काहीतरी देऊन जातील. द्यायचं तर सोडाच, पण इकडनं एक पाणबुडी पर्यटन प्रकल्प ते गुजरातमध्ये पळवून घेऊन गेले. आता शिवनेरीला येत आहेत, काय पळवतील सांगता येत नाही. इकडनं तो सगळं बल्क ड्रग पार्क तो घेऊन गेले, मुंबईचं डायमंड मार्केट होतं ते घेऊन गेले, टाटा एअरबस ते घेऊन गेले, वेदांत फॉक्सकॉन ते गुजरात, सगळं गुजरात गुजरात गुजरात. आपले 40 गद्दार सुद्धा पहिले गेले गुजरात. दावोसवरनं काय आणलं त्याचा विचारायचं नाहीये, पण यांची सगळी खाजगी मालमत्ता तिकडे गेली होती असं म्हणतात. नाही नाही, म्हणजे कपडे बिपडे काय असतील ते मी म्हणतोय, तुम्ही लगेच वेगळा काही विचार करू नका, असं पाप माझ्या मनात कधी येत नाही, अजिबात येत नाही. मग सगळ्यांना एकत्र करायचं
चारच जातींवरती काम करायचं. निवडणूक आल्यानंतर सबका साथ आणि निवडणूक जिंकल्यानंतर दोस्त का विकास. निवडणुकीत सबका साथ आणि निवडून आल्यानंतर दोस्तों का विकास. मग तुम्ही बसा बोंबलत, शेतकरी असाल तरा ठणाणा, महिला असाल आक्रोश करा, गरीब असतील तसेच करा. आम्ही 80 कोटी जनतेला फुकट अन्न देतो, धान्य देतो, धान्य देतो. अहो 80 कोटी म्हणजे आपल्या देशाची लोकसंख्या किती? 140. म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना तुम्हाला धान्य द्यावं लागतंय. मग बेकारी कमी झाली कुठे? दरवर्षी 2 कोटी लोकांना जर रोजगार दिले असते तर गेल्या 10 वर्षामध्ये किती? 20 कोटी. बरोबर ना? 20 कोटी लोकांना रोजगार मिळायला पाहिजे होते. चिपळूणमध्ये किती लोकांना मिळाले 20 कोटी पैकी केंद्र सरकारच्या योजनेतून? नाही. मग आता तुम्ही जे सांगताय की आम्ही पुन्हा निवडून देऊ, तर निवडणुकीच्या कामाला लागा. म्हणजे ह्या ज्या काही मी योजना तुम्हाला सांगतोय, या गावागावात जाऊन तुम्ही विचारा. कारण पुन्हा निवडणुका आलेल्या आहेत, परत एकदा काहीतरी करतील. हे काय करतात की समजा कोणाला तहान लागली असेल तर डांबरी रस्त्यावरती दिसत ना मृगजळ, ते सांगतात ते बघ तिकडे पाणी आहे, चल तुला मी नेतो, थोडस चाल. अरे एवढं केलं सहन, थोडं सहन कर. मग त्या डांबरी रस्त्यावरती पाय भासतात, पाय जळतात, पाय पोलतात, तरी पण आपण मृगजळाचा पाठलाग करतो. आणि ह्यांचं काम झालं का तर सांगतात बघ अजून थोडं पुढे जमलं तर जा, नाहीतर मर. हे मृगजळाचा पाठलाग करायला लावतायत. आणि त्यांनी ज्या काही थापा मारल्या, आता कोण आले? कारण हल्ली गावागावामध्ये इकडे सुद्धा आला असेल कदाचित मोदी सरकारचा रथ आला होता ना, मग लोकांनी अडवला की नाही अडवला? कारण गरीब शेतकरी अडवतायत आणि विचारतायत अधिकाऱ्यांना, त्यांचं काहीच नाही. कारण त्यांना वरनं ऑर्डर येतात तसे ते काम करतात. ते शेतकरी विचारतात हे मोदी सरकार की भारत सरकार, कोणाचं सरकार आहे? का भारताचं नाव माझ्या देशाचं बदललं तुम्ही? हे सरकार एकट्याचं नाहीये, हे सरकार भारत देशाचं आहे. भारत सरकार पहिलं लिहा. आणि कसल्या योजना तुम्ही सांगताय? आमच्याकडे तुमचं काही चाललेलं नाहीये. आणि या योजना मी लिहून आणल्यात, कारण काही वेळेला आपण विसरून जातो. पहिल्यांदा 2014 सांगितलं होतं अच्छे दिन आएंगे, आले. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येणार होते, आले. 2 कोटी लोकांना नोकऱ्या मिळाल्या, महिलांना काय मिळालं? म्हणून या योजना आहेत, जनधन योजना, उज्ज्वला योजना, आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना. ही योजना काँग्रेसची होती, यांनी नाव बदलून केलं. बरोबर ना? काँग्रेसची लोक इकडे आहेत, राष्ट्रवादीची पण आहेत. बरोबर आहे. पंतप्रधान स्वनिधी योजना. आता पंतप्रधान स्वनिधी योजना म्हणजे माझं असा समज आहे की हा प्रधानमंत्री केअर फंड असावा, पीएम केअर फंड, कारण त्याचा अकाउंटच कोणी मागायचा नाही. म्हणून हा पंतप्रधान स्वनिधी म्हणजे बहुतेक पीएम केअर फंड असेल. पीएमच्या नावाने पीएमचा अर्थ काय? हा कोकण पट्ट्या म्हणून तुम्हाला कळेल की पीएम म्हणजे काय. तर तुमचा चिपळूणचा हास्य जत्रातला प्रभाकर मोरे, अरे वसाड्या पीएमचा अर्थ तरी सांग. हा मग तर अर्थ विचारला का मग त्यांचं गाणं सुरू होतं, अगं शालू. हा बरोबर, दे ना पैसा. असं होतं त्यांचं ते, हे असा त्याचा अर्थ आहे का? पीएम केअर फंड म्हणजे आमचा चिपळूणचा प्रभाकर मोरे त्याचा फंड आहे हा. मग लोकांनी टाटांनी 1500 कोटी काय प्रभाकर मोरेना दिले होते का? पंतप्रधान नाव लावले म्हणून त्या फंडाला दिले होते. किती हजारो कोटी रुपये त्याच्यामध्ये गोळा झाले, कोणाचा कोणाला काही पत्ता नाही. पण माझ्या राजन साळवीच्या घरी जाऊन तुम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची किंमत करता, बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत करता, मग प्रधानमंत्री तो जो काय पीएम केअर फंड आहे त्याचा हिशोब पहिला राजनला द्या आणि मग त्याच्या घरामध्ये जा. हे काहीच नाहीये. मग तुम्ही जे केले निवडणूक रोखे, तुमच्याकडे 6000-8000 कोटी साठलेत, कोणी दिलेत ते पैसे? हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. म्हणजे कोणी तिकडे देणगी देऊ शकतं? पुन्हा चेक नाही म्हणजे व्हाईट. मग तुम्ही तिकडे त्यांना दिले, मग त्यांनी जर का दाऊदने जरी पैसे दिले असतील तरी आपल्याला कळणार नाही ते. समजा एखाद्या गुंडाने प्रोटेक्शन मनी म्हणून जर का भाजपच्या निवडणूक रोख्यांमध्ये पैसे दिले असतील कोणालाच कळणार नाही. पण आमची योजना आहे, सरकारी योजना आहे. जसं सरकारी दारूचं दुकान असतं, अरे सरकारी असलं म्हणून काय ती काय दारू चढत नाही? शेवटी देशी म्हटल्यानंतर सरकारी असली तरी ती दारू चढतेच, दारू ती दारूच असते. तसं तुम्ही केला तर तो घोटाळा नाही, पण आम्ही नुसतं काहीतरी काहीतरी नवीन वेगळं केलं. जो घोटाळा नाही तरी तो तुमच्या लेखी घोटाळा करणार असाल तर मग मात्र लक्षात ठेवा, उद्याचे दिवस तुमचे वाईट आहेत.
अच्छे दिन यांचे येणार आहेत, पण बुरे दिन आपके आने वाले हैं, आपके बुरे दिन आने वाले हैं, कारण आता जनता ऐकणार नाही, अजिबात ऐकू शकत नाही. आणि जे काय तुमचं थातूर मातूर सगळं चाललेलं आहे सगळ्यांना सोबत घ्यायचं, म्हणजे मला एका गोष्टीचा आनंद आहे, नक्की आनंद आहे की लालकृष्ण अडवाणींना त्यांनी काल परवा का होईना पण भारतरत्न दिलं. ज्यांनी भाजपा म्हणजे भारतीय जनता पक्ष जो रसातळाला गेला होता, एक काळ असा होता की अख्ख्या देशामध्ये भारतीय जनता पक्षाचे फक्त दोन खासदार निवडून आले होते, एक अडवाणी जी होते आणि दुसरे कोणतरी होते, पण अटल बिहारी वाजपेयींना सुद्धा पराभव पत्करावा लागला होता. म्हणजे तेव्हा भाजप संपला होता, पण तो काळ एक असा होता की व्ही पी सिंग यांनी मंडल आयोग त्याचा तो अंमलबजावणी केली आणि ह्यांनी एकदम कमंडल हातात घेतलं, इकडे मंडल इकडे कमंडल. कारण व्ही पी सिंग आणि जातीपातीच्या आधारावरती आरक्षणासाठी म्हणून तो मंडल आयोग स्वीकारला, यांनी कमंडल म्हणून एकदम रथयात्रा सुरू केली. आणि त्याच वेळेला शिवसेना ही निवडणूक लढवत होती, तेव्हा आपली युती नव्हती. 1987 जी पार्ल्यात पोटनिवडणूक झाली ती देशातली पहिली पोटनिवडणूक असेल की जी हिंदुत्वाच्या आधारावरती लढली नाही तर जिंकली गेली. मग याने एकदम साक्षात्कार झाला की हिंदुत्व सुद्धा एक वोट बँक होऊ शकते. तोपर्यंत त्यांना माहिती नव्हतं, पण एका बाजूला तुम्ही अडवाणींना भारतरत्न दिलं आणि त्याच्या आधी कर्पूरी ठाकूरना भारतरत्न दिलं. कोण कर्पूरी ठाकूर तुम्हाला कल्पना आहे? माहितीये, आपला संबंध नाही, कारण ते बिहारचे नेते होते. पण कर्पूरी ठाकूर जेव्हा मुख्यमंत्री होते, हा साधारणतः 1979 वगैरे काळ असेल, त्यावेळेला त्यांच्या मंत्रिमंडळात मी जर विसरलो नसेल तर कल्पेश मिश्र म्हणून भाजपचे पण एक मंत्री होते, म्हणजे भाजप नाही जनसंघ, तेव्हा भाजप भाजपच्या आधी किंवा 1979 म्हणजे भाजप असेल का, असेल किंवा नसेल, तो आता सुद्धा असला काय नसला काय फरक नाही पडत. पण त्या काळामध्ये कर्पूरी ठाकूर यांचं जे बिहारमध्ये सरकार होतं, कर्पूरी ठाकूर मुख्यमंत्री होते, तेव्हा यांनी त्यांचा पाठिंबा काढला. का काढला? कारण कर्पूरी ठाकूरांनी त्यावेळेला बिहारमध्ये 26% आरक्षण हे जातीच्या निकषावरती जे मागास आहेत वंचित आहे त्यांना सरकारी नोकरीत आरक्षण दिलं, म्हणून त्याच्या विरोधात यांनी त्यांचा पाठिंबा काढला. आणि आज एका बाजूला मंडल म्हणजे कर्पूरी ठाकूर त्यांना भारतरत्न, दुसऱ्या बाजूला कमंडल म्हणजे लालकृष्ण अडवाणी त्यांना भारतरत्न. एका बाजूला अडवाणींना भारतरत्न रथयात्रा काढली म्हणून, आणि त्याच्याच आधी गेल्या वर्षी मुलायम सिंग यांना पद्मविभूषण. काय तुमचा नेमका विचार काय आहे? तुम्हाला काही डोकं आहे का, विचार आहे का? त्या डोक्यामध्ये विचार येतात का, का विचार सुद्धा तुम्ही भाड्याने घेता? अरे काम करा ना. आज जर का 10 वर्ष जर तुम्ही कामं केली असती तर आज शिवसेनेवरती तुम्हाला ही अशी फोडाफोडी करण्याची वेळ आली नसती, नितीश कुमारला फोडावं लागलं नसतं. शिवसेनेवरती म्हणजे माझ्यावरती जेव्हा तुम्ही आरोप करता की काँग्रेस सोबत गेलो म्हणून आणि हिंदुत्व सोडलं, मग नितीश कुमारने काही वर्षांपूर्वी म्हणजे हल्लीच जे संघ मुक्त भारत, संघ म्हणजे आरएसएस मुक्त भारत असा जो नारा दिला होता, ते नितीश कुमार काय कडवट हिंदुत्ववादी म्हणून तुम्ही त्यांना मिठी मारलीत? तुमच्या सोबत जेव्हा कोणी येत नव्हतं तेव्हा शिवसेना प्रमुखांनी तुमच्या हातात हात मिळवला होता, समोर काय होणार आहे माहिती नाही, काळोख होता तेव्हा, राजकारणामध्ये दोघही आपण अस्पृश्य होतो तेव्हा आपण त्यावेळेचे साथी त्यावेळेचे सोबती, आम्हाला कुठे काही स्वप्न होती, कोणाला विनायक राऊतना काय स्वप्न पडलं होतं, भास्कर जाधवना काय होतं, राजन साळवीला काय होतं, आणि आणखीन कोणाकोणाला काय स्वप्न पडली होती? कारण हिंदू सगळे विखुरले गेले होते, हिंदुत्वाचा प्रचार केला तर शिक्षा होत होती, स्वतः शिवसेना प्रमुखांचा सुद्धा मतदानाचा अधिकार 6 वर्षासाठी काढून घेतला होता, आणि तो सुद्धा वाजपेयी पंतप्रधान होते त्या काळामध्ये. निवडणूक आयोगाने काढला असेल, पण तेव्हा आपल्याला साथ देणाऱ्या हिंदू हृदय सम्राटाचा मतदानाचा हक्क 6 वर्ष काढून टाकतो आहेत, पण हे कोणी काही बोलले नव्हते तेव्हा. आणि तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व शिकू, मला यांच्याकडनं काही शिकण्याची गरजच नाही, आमची फसगत झाली म्हणून मी मागे एकदा बोललो होतो की 25 वर्ष माझ्या शिवसैनिकांची आणि शिवसेनेच्या आयुष्याची यांच्या सोबतीमध्ये सडली, हे मी आज पुन्हा बोलतोय, खरंच सडली. आणि जे लाचार होते ते निघून गेले, भेकड असतील ते जावं, भेकडांना इकडे स्थानच नाहीये. पलीकडे सुद्धा मी गेलो होतो त्या रत्नागिरीमध्ये ज्याला मी मंत्री केला होता, काय बाकी ठेवलं होतं द्यायचं? मिंद्याला सुद्धा जे द्यायचं होतं ते दिलंच होतं.
मग इतर जर का तुम्ही राजकीय पक्ष बघितले प्रत्येक प्रदेशामध्ये, मी जे नेहमी सांगतो यार, माझी इच्छा नसताना मला मुख्यमंत्री व्हावं लागलं, पण दुसरे जे पक्ष आहेत दुसऱ्या राज्यांमध्ये तिकडे चंद्रबाबू प्रमुख, तर चंद्रबाबूच मुख्यमंत्री होतो. करुणानिधी, करुणानिधींचं त्यांच्यानंतर स्टालिन असेल, नितीश असतील, आणखीन कोण असतील, ते जगमोहन, ते जगनमोहन रेड्डी, सगळीचकडे तिकडे संगमा असतील, प्रत्येक ठिकाणी ममता दीदी असतील, प्रादेशिक पक्षाचे जे प्रमुख असतात तेच मुख्यमंत्री होतात. तरी देखील त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी मनोरोषीनं केलं, यावेळी सुद्धा जर का भाजपाने आपलं दिलेलं वचन पाळलं असतं तर दुसरा कोणी शिवसैनिक मुख्यमंत्री झाला असता. पण केवळ इकडे ज्यांनी तुमची सगळ्यांचे चोचले पुरवले, लाड केले, होय केलेच, जे जे काही येत गेलं ते सगळ्यांच्यावरती उधळत गेलो आम्ही, आणि जरा कुठे अपवादात्मक परिस्थितीमध्ये मला ती जबाबदारी स्वीकारावी लागली तर लगेच घराणेशाही. काय तुमची स्वप्न, काय तुम्हाला कोंब फुटले, म्हणे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडून दिले. या जरा मुंबईमध्ये या, तुम्हाला दाखवतोय कसे बाळासाहेबांचे विचार सोडले, पकडून तिकडे गेले. ते जे मिंधे सोबत गेले आमदार, त्यांना आमदार निधी 20-20, 25-25, 30-30 कोटी मंजूर झालेला आहे. जे माजी नगरसेवक शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून आलेले, जे मिंधेकडे गेले, त्यांनी हिंदुत्व न सोडता 5-5 कोटीचा निधी घेतला. म्हणजे आमच्या बाकीच्या अजय चौधरी आहेत, रवींद्र वायकर आहेत, यांनी पत्र देऊन, राजन पण असतील, भास्करराव तुम्ही असाल, सगळ्या आमदारांनी विकास निधीची पत्र लिहून 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 सुद्धा पेनं झिजली, शाई संपली, कागद संपले, पण मंजुरीच मिळत नाही, 1 रुपया मिळत नाही. पण हे जे आपले लबाड तिकडे बसले होते, ज्यांनी शिवसेना कोणाची हा कडी कुलपात बंद होऊन निर्णय घेतला, त्या नार्वेकरांना मात्र पत्र दिल्या, ते पलीकडचे तुमचे टोकाचे आहेत ना, सावंतवाडीचे, लबाडला अंग ढोंग करतय, म्हणजे नेहमी असेच असतात, खाली मुंडी पातळ ढोंडी. त्यांनी पत्र येताच क्षणी त्याच दिवशी त्यांना 27-28 कोटी रुपये मंजूर. हे तुमचं हिंदुत्व, आणि हे काय लोकांना दिसत नाहीये, सगळे बघतायत. जी एक आपल्याकडे दुसरं म्हणतात ना की मांजर डोळे मिटून दूध पित, पण तिच्या लक्षात येत नाही तिन्ही डोळे मिटले तरी जगाचे डोळे उघडे असतात. जरा थांबा, निवडणूक येऊ दे, मग हातातला स्वटा तुमच्या कुठे मारतो ते बघा. आता तुम्हाला वाटतं तुम्ही डोळे मिटून दूध पिताय, पण जरा स्वटा हातात आल्यानंतर कसा हाणतो, कारण ते तुकाराम बुवांनी सांगितले ना, नाठाळाच्या माथी हाणू काठी. ती तुकाराम महाराजांची काठी घेऊनच तयार राहायचं मतदानाला. आणि हे चिपळून म्हटल्यानंतर मला आठवतंय जो पूर आला होता, त्या पुरामध्ये, पूर आल्यानंतर सुद्धा मी, भास्करराव, आपण सगळेजण, विनायक तुम्ही तर इकडे 20-22 दिवस ठाण मांडून बसला होता. कोण खासदार असं जाऊन बसतो, कोणतं सरकार काम करतं? मी तर बाजारपेठेत चालत गेलो होतो, लोकांच्या मध्ये उद्वेग होता, आणि मी बघितलं अक्षरशः सगळं उद्ध्वस्त झालेलं, ते दुकानं होती, काही घरं होती, त्याच्यात सगळ्या चिखलाने राडा झाला होता, सगळं चिखल चिखल चिखल, तसं स्वच्छ करायचं. मी मुंबई महापालिकेची ती यंत्र इकडे पाठवली होती, ठाणा, मुंबई, नवी मुंबई इथून यंत्र पाठवली होती, शिवसैनिक आले होते, आणि तुम्ही साक्षात, हे आपण केलं होतं की नव्हतं तुम्ही सांगा, चिपळूणकरांनी केलं होतं ना. आणि तरी सुद्धा एक प्रसंग, एक घटना मी विसरू शकत नाही, जी माझ्या हृदयाला खरंच चटक लावून गेली. ती इथल्या हॉस्पिटलमध्ये करोना काळामध्ये जे झालेले मृत्यू, ते मी विसरू शकत नाही. ऑक्सिजन देऊ शकलो नाही, ऑक्सिजन होता पण देऊ शकलो नाही, कारण हा हे लाईट दिवे आत्ता आलेत, पण त्यावेळेला दिवे गेले होते म्हणून त्यांना ऑक्सिजन देऊ शकलो नव्हतो. आपण पुरामुळे, पुराचं पाणी जे घुसलं त्याच्यामुळे वीज पूर्णपणे, वीज पुरवठा खंडित झाला, आणि सगळं तिकडे ते बरे होते, ऑक्सिजन होता पण वीज खंडित झाली, वीज प्रवाह खंडित झाला, म्हणून ते बिचारे जे बरे व्हायला आले, बरे होत होते, ते ऑक्सिजन विना तडफडून मिळले, हे नाही मी विसरू शकत. आणि मग आम्ही जो निर्णय घेतला होता मुख्यमंत्री म्हणून, सगळ्या कलेक्टरना बोलवलं, इलेक्ट्रिसिटीच्या ऑफिसर्सना बोलवलं, म्हटलं हा जो सगळा काही पट्टा आहे हे आता आकृत घडायला लागले, वातावरणामध्ये बदल होतोय. यापूर्वी असं कधीतरी एखादं वादळ व्हायचं, पण तेव्हा सलग वादळ येत होती, टोकते आलं, निसर्ग आलं, हे आलं, ते आलं, म्हटलं असं किती काळ चालणार, ह्या वारा, ह्या वायर्स अशा राहतील तर प्रत्येक वेळेला जरा कुठे काय झालं की संपूर्ण हे अंधारामध्ये गुडूप होऊन जाणार. कोण हॉस्पिटलमध्ये असतील त्यांचे जीव तर गेलेच, करणार काय, कोणाचे ऑपरेशन असेल, कोण ट्रीटमेंट चालू असेल, शाळा बंद, सगळं बंद. ह्याच्यासाठी म्हणून मी मंजूर केला होता निधी की भूमिगत त्या विजेच्या तारा टाकायच्या, म्हणजे वीज वाहक तारा ज्या आहेत त्या भूमिगत करायच्या,
म्हणजे वादळ आलं तर ठाम पडण्याची काही गरजच, म्हणजे ठाम असला काय नसला काय वीज पुरवठा थांबणार नाही कधी, आणि कोणाचाही प्राण उपचाराविना जाणार नाही ही तरतूद. होय, मी थोडं अभिमानाने सांगेन की मी मुख्यमंत्री म्हणून केलं होतं, कारण माझ्या हृदयाला लागलेली ती घटना आहे. भास्करराव सांगतात की एकट्या चिपळूणसाठी 3,200 कोटीचं बजेटमध्ये मी प्रोव्हिजन केली होती. ही गर्दी इकडे जमली ती काय उगाच नाही जमलेली. आज निवडणुकीमध्ये मी येऊन तुम्हाला काहीतरी सांगेन तर तुम्ही मला विचाराल की अरे आधी का नाही आलास, पण आधी मी येऊन गेलो होतो आणि यापूर्वी पण आलो होतो, या पुढे पण येणार आहे. आणि एक गोष्ट नक्की की ही दुर्घटना एक झाली तरी देखील तुमच्याकडे येणं नुसतं चालू नाही ठेवणार, मी काम करून येऊन दाखवेन. आणि म्हणून आता या निवडणूक काय येत आहेत, थापेबाजी जोरात होईल, आजचे दिन परत आणायचं काहीतरी स्वप्न, त्याच्यानंतर बस हो गई महंगाई की मार, अब की बार अमुक सरकार, बस हो गया इसका पार, अमुक अब की बार इसकी सरकार, त्यांना सांगायचं बस हो गया तुमचा सगळा कारभार, अब की बार भाजपा तडी पार झाला, बस झाला तुमचा कारभार, अब की बार भाजपा तडी पार, ही एकच घोषणा आणि एकच प्रतिज्ञा मनामध्ये घेऊन जर का तुम्ही उभे राहिला नाहीत तर मग मात्र आपल्या देशाला कोणी वाली राहणार नाही. कारण देशाची वाटचाल ही हुकुमशाहीच्या दिशेने चालू आहे, हुकुमशाहीच्या दिशेने. आणि मी सांगण्याची गरज नाही, ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेना फोडली, जे नड्डा बोलले की या देशात एकच पक्ष राहील, ठीक आहे निवडणुकीत जय पराजय आम्ही स्वीकारतोच, पण सरकारी यंत्रणा वापरून जर का तुम्ही पक्षाची तोडफोड करायला लागाल तर उद्या आमची सरकार आल्यानंतर तुम्हाला तोडून फोडून टाकल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि या हुकुमशाहीपासून माझी ही लढाई नाही एकट्याची, माझं मुख्यमंत्री पद गेलं नाही, मी सोडून दिलं एका क्षणामध्ये. इकडे माझी पत्नी बसले, तिला विचारा, फेसबुक लाईव्ह केला, घरामध्ये आलो आणि सांगले चल निघायचं आता आहे तसं आपण निघायचं. मोह असता आता मी चिपटून बसलो असतो, पण मी तसा काही मोह ठेवलाच नाही, अजिबात ठेवला नाही. मी तुमच्या बरोबर आहे आणि तुम्ही माझ्या बरोबर आहात,